देशात आज पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर राईट टू एज्युकेशन आहे शिक्षणाचा अधिकार आहे पण राईट टू क्वालिटी एज्युकेशन ह्याच्यावर आपण थोडं लक्ष देणं गरजेचं आहे अर्थात काही महिन्यांपूर्वी मागच्या वर्षी मला वाटतं न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्या देशामध्ये आल्यानंतर काही समित्या बसलेल्या आहेत त्याचं काम सुरू आहे पण तरी देखील मी शिक्षण मंत्री महोदयांना विनंती करेन की एक समिती ह्या राज्यात शालेय शिक्षणासाठी एक वेगळी होऊ शकते ज्याच्या तीन महत्वाच्या बाबींवर आपण लक्ष देणं गरजेचं आहे पहिली बाब आहे इन्फ्रास्ट्रक्चर दुसरं आहे करिक्युलर म्हणजे अभ्यासक्रम आणि तिसरं आहे एक्स्ट्रा करिक्युलर